कोल्हापूर जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण पुढच्या महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. राज्य शासनामार्फत पुढील महिन्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण करण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय तसेच खासगी आरोग्य सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी ही माहिती दिली. शिवाय शासकीय आरोग्य सेवेतील सर्वांची नोंदणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खासगी आरोग्य सेवेतील सुद्धा सर्वांना नोंदणी करण्याचं आवाहन देसाई यांनी आज केलं आहे. महाराष्ट्र शासनामार्फत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये COVID-19 प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे आणि यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्याशी निगडीत जे कर्मचारी आहेत किंवा सेवक आहेत, खाजगी आणि शासकीय किंवा निमशासकीय, या सर्वांचा त्यात समावेश आहे. सर्व शासकीय डॉक्टर्स, आरोग्यसेवक यांची नोंदणी 100% पूर्ण झालेली आहे, परंतु खाजगी डॉक्टर्स आणि खाजगी आरोग्याशी निगडीत काम करणारे जे वर्कर्स आहेत, ज्या संस्था आहेत, यांची नोंदणी अद्यापही अपूर्ण आहे. माझं आव्हान आहे की जे जे मेडिकल फील्डमध्ये काम करतायत, ज्यांनी ज्यांनी मेडिकल काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे, असे सर्व डॉक्टर्स आणि त्यांच्या दवाखान्यात काम करणारे सर्व आरोग्यसेवक आणि पॅरामेडिकल स्टाफ यांनी आपली नोंदणी संबंधित तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून किंवा शहरामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयामध्ये संपर्क साधून नोंदणी करून घ्यावी, जेणेकरून पुढील महिन्यात शासनामार्फत COVID-19 प्रतिबंधात्मक लस देण्यात येणार आहे. त्यावेळी या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि खाजगी व्यक्तींना लस सुलभतेने देता येईल.